पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आदी आदी, अरे काय झालं, असं का आलायस तू? बरी आहे ना नेत्रा? आदी, अगं फोटो घेऊन का गेला? नेत्रा गेली असणार म्हणून तो त्रिनेना देवीचा फोटो टाकून देतोय। अभिनंदन, नेत्राचा आणि त्रिनेना देवीचा विषय संपला। अगं रुपाली, हा फोटो इथं काढलायस? आधी आधी मला भीती वाटते, नेमकं काय झालंय? माझा नाहीये देवावर विश्वास, पण नेत्राचा आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती देवीचं नाव घेत असते। ती म्हणते देवीच्या मनात आहे तेच घडत, पण मग मला कळत नाहीये जी नेत्रा देवीची एवढी मोठी भक्त आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी देवीचं नाव घेत असते, तिची ही अशी अवस्था असताना तिची ही देवी काहीच मदत करणार नाहीये का तिला? माझा विश्वास नाहीये देवावर, पण नेत्राचा आहे ना, तरी मग तिची ही अशी अवस्था का झाली? नेत्रा मरणाच्या दारात आहे गाची, ज्या मुलीने नेहमी दुसऱ्याचा जीव वाचवलाय तिच्या बरोबर हे असं घडावं? ती मला सांगत होती की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून देवीचा कोप झालाय तिच्या। ती जे सांगते ते मला नाही पटत आहे, नॉनसेन्स आहे त्या सगळ्या गोष्टी, पण नेत्राला हे खरं वाटतंय, तिला वाटतंय की तिने हळद कुंकू ओलांडलं म्हणून घडलंय। मिस्टर राजाध्यक्ष, डॉक्टरांनी हात टेकले तो आता, त्यांना कळत नाहीये काय करायचं ते, काय होत? नेत्राचा तिच्या देवीवरचा विश्वास। पण मला कळत नाहीये नेत्राच्या म्हणण्याप्रमाणे हळद कुंकू ओलांडल्यामुळे हे सगळं झालं, पण मग फक्त हळद कुंकू ओलांडलं म्हणून तिच्या या देवीला तिचा जीव जावा असं वाटत असेल का? सदा हळद कुंकू ओलांडलं तर त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाल? मला मला आठवत आहे नेत्राने मला सांगितलं होतं देवीचं मन खूप मोठं आहे, देवी आपलं सगळं ऐकते। बघ आई, या देवीचं मन मोठं आहे ना,
मग देवीला सांग ना नेत्राला बरं करायला. कोणीतरी सांगा ना देवीला की नेत्राला बरं कर आणि सिद्ध करून दाखव की तू या जगात खरंच आहेस. आधी देवाबद्दल असं वाईट बोलू नये रे. का नाही बोलायचं आजी? देवी मुळेच होतं नाही सगळं, मग का नाही बोलायचं? आणि मला आठवत आहे आजी, तू बाबा मला नेहमी सांगत आलात की देवासमोर हात जोडून काही मागितलं तर ते मिळतं. आजपर्यंत मी माझ्यासाठी काहीच नाही मागितलंय देवाकडे, पण आज या नेत्राच्या सो कॉल्ड त्रिनयना देवीकडे मी मागतो. नेत्राला बरं कर, नेत्राला काही नाही झालं पाहिजे. अथवा तू शांत हो, नेत्राला काहीही होणार नाही, माझा विश्वास आहे देवीवर. आहे ना तुमचा विश्वास? मग सांगा ना तिला. नेत्राची कंडिशन खरंच खूप क्रिटिकल आहे, हार्टबीट्स बंद होत आहेत तिच्या. ब्लड प्रेशर लो आहे, या अशा कंडिशन मध्ये ती फार काळ नाही जिवंत राहणार. सांगा ना या देवीला. आणि तुमचा विश्वास आहे ना, ठीक आहे, मी पण ठेवतो विश्वास. आणि मी फक्त विश्वास नाही ठेवणार, तर नेत्रा या देवीसाठी जे सगळं करायची ना ते सगळं करेन. देवीची आरती करेन, तिच्या समोर दिवा लावेन, तिची पूजा करेन, पण नेत्रा बरी झाली पाहिजे. या त्रिनयना देवीचं देव पण मला पण बघायचं आहे.
डॉक्टर उठू नकोस पड़ून रहा साहेब तुम्ही ठीक आहात ना मित्रा काय आहेस ग तू सर अवस्था बघ तुझी आणि या अशा अवस्थेत सुद्धा तुला माझी काळजी वाटते साहेब मी कसं वाटतंय आता मी देवी आहे मित्रा असं काही नाहीये मी तुझी त्रिनयना देवी तुला काही होऊ देणार नाहीये सर देवीचा कोप मित्रा असं खरंच काही झालं नाहीये आणि होणार सुद्धा नाही बघ ना सगळं किती व्यवस्थित आहे आणि असं काही होणारही नाहीये कसं वाटतंय आता नेत्रा तू आम्हाला घाबरून सोडलं होतंस
आणि आम्हालाही ही केस आम्ही रिसर्च साठी कन्सिडर करणार आहोत. डिस्चार्ज कधी मिळेल? असं लगेच काही सांगता येणार नाही. काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. ओके ओके नेत्रा, टेक केअर. नेत्रा ऐकलंस? आता काही दिवस दगदग करायची नाही, पूर्ण आराम करायचा. नेत्रा बळ. कसं वाटतंय बळ? असं रडायचं नाही. आई कशी आहे? नाही, आईला काही कल्पना दिली नाहीये मी अजून. फक्त नेत्राला भेटून येतो एवढंच सांगून आलो मी. आणि असंच सांगा, बाकी काही सांगू नका. कारण नेत्रा आता एकदम ठीक आहे. वाचू कशी शकते नेत्रा? नेत्रा वाचू कशी शकते? मरत होती ती, असं कसं होऊ शकत? ती जिवंत कशी राहू शकते? नाही, ती जिवंत या घरात यायला नकोय मला. अगं बोल ना काहीतरी, कर काहीतरी इंद्राणी, कर. आता तोंडाशी आलेला घास निसटून चाललाय, कळतंय का तुला? ती नेत्रा बरी होती, तुझी ती त्रिलेना देवी आता देवाऱ्यात बसली आहे. खूप भागात पडणार आहे, खूप भागात पडणार आहे. तुला खरंच असं वाटतं की आपला निभाव लागेल देवी समोर? अगं आपण कुणीही नाही आहोत तिच्या समोर. कौतुक नको आहेत देवीची, कौतुक नको आहेत. अगं कौतुक नाही, फॅक्ट सांगते मी तुला. तुला काय वाटतं, तू देवीला हरवशील? हरवशील? हरवलंच होत, हरवलंच होत मी तुझ्या त्रिनयना देवीला. मरणाच्या दारात होती नेत्रा. तुझ्या देवीने हात टेकलेत माझ्या पुढे, काही करू शकली नव्हती ती. अचानक हा चमत्कार कसा झाला काय माहिती? चमत्कार नाही, अगं याला दैवी शक्ती म्हणतात. आपण काहीही करू शकत नाही आता, आपले सगळे प्रयत्न करून झालेत. रुपाली म्हात्रे आहे मी, रुपाली म्हात्रे. मी जे ठरवते ना ते मी करतेच. ती नेत्रा आणि तुझी ती त्रिनयना देवी नकोय मला या घरात, अजिबात नकोय. आता ही रुपाली म्हात्रे स्वतःच त्या नेत्राला. अगं रुपाली, मूर्खपणा करू नकोस तू. सगळ्यात पहिली गोष्ट, तू स्वतःला देवीपेक्षा वरचढ समजतेस ना, इथेच चुकतंय तुझं. आणि दुसरी गोष्ट, अद्वैतचा देवावर विश्वास नाहीये. आणि जर नेत्रा त्रिनयना देवीमुळे बरी झाली आहे ह्यावर अद्वैतचा विश्वास बसला तर तुझं काय होईल? अद्वैतचा देवावर विश्वास नाहीये आणि जर नेत्रा त्रिनयना देवीमुळे बरी झाली ह्यावर अद्वैतचा विश्वास बसला तर तुझं काय होईल? सावकाश. नेत्रा कशी आहेस? अद्वैत, तू रात्रभर इथेच थांबला होतास, खरी जा आणि फ्रेश हो, थोडा आराम कर.
मी हवं तर केतकीला इथे बोलवून घेतो. नाही नको, मीच थांबतो इथे. साहेब तुम्ही पण जरा आराम करा ना. नेत्रा मी नाही थकलोय अजिबात. साहेब बर ठीक आहे, मी घरी जातो, फ्रेश होतो आणि लगेच परत येतो. ऍक्च्युली केतकी का खुला हिचा डाएट पण सांगायचा आहे, मग ती डबा पाठवेल ना तसा हिच्यासाठी. ऑफिसमध्ये कोणाशी काही बोलणं झालंय का? 2 दिवस झाले, बरीच कामं पेंडिंग असतील तिकडे. तू काळजी करू नकोस, तेजस सगळं हँडल करतोय, तू घरी जा. नेत्रा मी आलोच. एकट्याने नाही जायचं कुठेच.